अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील अंबेलोर रस्त्यावर एक ॲपे रिक्षा पलटी झाल्याची घटना घडली असून या रिक्षात 7 प्रवासी होते। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। रिक्षेतील जखमी प्रवाशांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोदावरी हॉस्पिटल येथे पुढील उपचारार्थ हलवण्यात आले आहे। मी डॉक्टर विनय सोनोने, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय जामनेर। आज सकाळी 11:30 अंबिल रोड रस्त्यावरती एक रिक्षा पलटी झाल्याने 7 पेशंट आपल्याला उपजिल्हा रुग्णालय येथे ट्रीटमेंट करता आणण्यात आलेले होते। त्याच्यापैकी 4 पेशंट हे नॉर्मल पद्धतीने त्यांना जखमा होत्या, त्यांना आपण इंजेक्शन सलाईन वगैरे लावून ड्रेसिंग करून सेटल केलेलं आहे। पण तरी त्यातला सागर म्हणून जो मुलगा होता त्याचं क्लॅव्हिकल फ्रॅक्चर होतं। दुसरी गोष्ट अशी की त्याच्यासोबत जे दोन होते अजून मोईखेडा गावचे लोक ते पण सिरियस होते। त्याच्यामुळे आपण 7 पेशंटपैकी 3 पेशंट हे गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय येथे पुढील उपचाराकरता त्यांना रेफर करण्यात आलेले आहे। आजच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवर JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।